प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। श्रीनिवास बेलसरे हे चित्रपट आणि चित्रपट संगीत या विषयावर अत्यंत रसिकतेने लिहिणारे एक लेखक आणि माझे मित्र आहेत। यावेळी त्यांनी जो विषय निवडला आहे तो मात्र थोडा हटके आहे संगीताशी संबंधितच, पण एक वेगळेपणा, गझल हा विषय त्यांनी यावेळी निवडलेला आहे। आणि त्यांचा जो लेख मी आता आपल्यासाठी सादर करतो आहे त्याचं शीर्षक आहे कोई पास आया सवेरे सवेरे। ज्यांना गझल ऐकण्याची आवड आहे त्यांना चार नावं हमखास माहीत असतात, जगजीत सिंग, चित्रा सिंग, गुलाम अली आणि मेहदी हसन। एकेकाळी जगजीत सिंग आणि चित्रा सिंग हे कलाकार युगल देशभर लोकप्रिय होतं। त्यांचे परदेशातले कार्यक्रमसुद्धा तुफान गाजायचे। जेव्हा गझल या काव्यप्रकारात पाकिस्तानी गायकांची मक्तेदारी होती तेव्हा जगजीत सिंग यांनी तो स्वतः अंगीकारला आणि देशभर लोकप्रिय केला। त्यांच्या लॉंग प्ले रेकॉर्ड्स ऐकल्या नाहीत असा रसिक सापडणं कठीण आहे। अतिशय आत्मविश्वासाने कार्यक्रमाला बसणाऱ्या या जोडीची मैफिल श्रोत्यांना रात्र जागवायची। जगजीत सिंग गायला लागले की श्रोत्यांच्या वाह 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 क्या बात है अशा उद्गारांनी सभागृह दुमदुमत असे। मध्येच एखादा चुटकुला सांगून ते श्रोत्यांकडून टाळ्यांचं एखादं आंतरपीकही घेऊन टाकत। त्यांच्या खर्जातल्या हिप्नॉटिक आवाजातून आलेली प्रत्येक ओळ थेट हृदयात उतरत असे। एखादं गाणं ब्लूटूथने आपल्या फोनमध्ये उतरवावं तसं त्या गझलेचे शब्द ते क्षणात श्रोत्यांच्या मनाच्या मदरबोर्डवर कायमचे सेव्ह करून टाकत। खर्जातला संमोहित करणारा आवाज, गझलेच्या आशयाला अनुरूप अशी रागांची नेमकी निवड आणि चित्राजींची साथ ही त्यांच्या यशाची महत्त्वाची कारणं होती। तशीच गझलांची चोखंदळ निवड हेही त्यांच्या यशामागचं एक मोठं कारण होतं। त्यांचा एक आवडता शायर म्हणजे सईद राही। राही यांच्या रचना सोप्या, सरळ आणि मनाला सैलावणाऱ्या असत। जणू काही जगातली सर्व घड्याळं तात्पुरती बंद केली आहेत आणि आपल्यावर वेळेचं कोणतंच बंधन नाही इतक्या निवांतपणे ऐकाव्यात अशा त्यांच्या रचना आहेत। गझलांचा आस्वाद घेताना मनाला अगदी मोकळं सोडून द्यायचं असतं। कवीने ज्या मनस्थितीत गझल लिहिली असते त्यात श्रोता समरस झाला तरच गझलेचा आनंद घेता येतो। एका शेरमध्ये सईद राही प्रेयसीला म्हणतात, माझ्यासारखं प्रेमात आकंठ बुडून तर बघ, मग तुझंही मन दुसऱ्या कशातच रमणार नाही, तुझीही अवस्था वेड लागल्यासारखीच होईल। मेरे जैसे बन जाओगे जब इश्क तुम्हें हो जाएगा, दीवारों से टकराओगे जब इश्क तुम्हें हो जाएगा। मेरे जैसे
बन जाओगे मेरे जैसे, बन जाओगे जब इश्क तुम्हें हो जाएगा। या शायरचा पिंडच प्रत्येक अनुभव निवांतपणे घेणाऱ्या दर्दी रसिकाचा आहे। आपल्या टोकाच्या एकटेपणाचं वर्णन करतानाही तो म्हणतो, तुम नहीं गम नहीं शराब नहीं, तुम नहीं गम नहीं शराब नहीं, ऐसी तन्हाई का जवाब नहीं। तुम नहीं गम नहीं शराब नहीं, तुम नहीं गम नहीं शराब नहीं, तुम नहीं गम नहीं गम नहीं गम नहीं, तुम नहीं गम नहीं शराब नहीं, ऐसी तन्हाई का जवाब नहीं। प्रेयसीच्या अनुपस्थितीने आलेलं केवढं हे विमनस्कपण, त्यातही राही यांच्या शायरीचं वेगळेपण पहा। ते म्हणतात, तू नाहीस हे तर आहेच, पण तुला विसरायला साथ देणारी मदिराही नाही, आणि कहर म्हणजे आज तर तुझ्या नसण्याने ज्या दुःखाची सवय झाली होती ते दुःखही नाही। केवढं असह्य असं हे एकटेपण। पुढे प्रियेच्या कठोरपणाची तक्रार करताना कवी म्हणतो, ती इतकी भावनाशून्य आहे की चुकून तिने कधी माझं काही ऐकलं, माझ्या मनासारखं केलं तर लगेच बोटावर मोजून ती त्याची नोंद ठेवते, मात्र तिने केलेल्या माझ्या छळाचा तिच्याकडे काही हिशोबच नसतो। वो करम उंगलियों पे गिनते है, जुल्म का जिनके कुछ हिसाब नहीं। वो करम उंगलियों पे गिनते है, वो करम उंगलियों पे गिनते हैं, धनी रे सारे मधानी सदानी पगार, वो करम उंगलियों पे गिनते हैं, जुल्म का जिनके कुछ हिसाब नहीं। याच गजलेत कवीला प्रेयसीला सल्ला द्यायची हुक्की येते। तो तिला म्हणतो, प्रिये, तू तुझ्या मनाच्या खेळांकडे वारंवार लक्ष देत जा, मनाला वाचत जा, कारण मनापेक्षा अधिक सुंदर असं दुसरं पुस्तकच या जगात नाही। गाहे गाहे इसे पढा कीजिए, दिल से बेहतर कोई किताब नहीं। गाहे गाहे इसे पढ़ा कीजिए, दिल से बेहतर कोई किताब नहीं।
से बेहतर कोई किताब नहीं। दुसऱ्या एका गझलेत सईद राही आपल्या प्रियेला आव्हान देतात। त्यांना आपल्या प्रेमाच्या प्रभावावर एवढा विश्वास आहे की ते म्हणतात, ये हकीकत है कि होता है असर बातों में, ये हकीकत है कि होता है असर बातों में, तुम भी खुल जाओगे दो चार मुलाकातों में। राही यांची अशीच एक गझल जगजीत सिंग यांनी त्यांच्या खास आवाजात आणि आगळ्या शैलीत गाऊन अनेकांच्या मनावर कायमची कोरून टाकलेली आहे। तिचं स्वरूप मात्र एका चिंतनशील मनाने स्वतःशीच केलेलं हितगुज असं आहे। या गाण्यासाठी त्यांनी सकाळी गायल्या जाणाऱ्या ललत रागाचा उपयोग केला आहे। गझलेची पहिली ओळच सकाळच्या प्रसन्न वेळेचं वातावरण तयार करते। कोई पास आया सवेरे सवेरे, मुझे आजमाया सवेरे सवेरे। यातला कवीला पहाटे पहाटे भेट देणारा हा कोई म्हणजे कवीचं अंतर्मन आहे। कोई पास आया सवेरे सवेरे, कोई पास आया सवेरे सवेरे, मुझे आजमाया सवेरे सवेरे, मुझे आजमाया सवेरे सवेरे। सकाळी मला खूप लवकर जाग आली आणि मीच माझ्या जीवनाबद्दलच्या विचारात मग्न झालो। तेव्हा माझी दुर्बलता मला प्रकर्षाने जाणवली, जणू मीच माझी परीक्षा घेतली, माझाच जीवनपट डोळ्यांसमोर उभा राहिला, मनाने माझीच कथा मला पुन्हा ऐकवली। मेरी दासता को जरासा बदल कर, मुझे ही सुनाया सवेरे सवेरे। मेरी दासता को जरा सा बदल कर, मेरी दासता को जरा सा बदल कर, मुझे ही सुनाया सवेरे सवेरे, मुझे ही सुना। पुढच्या ओळीत मात्र कवी मानवी स्वभावाबद्दलचं एक निरीक्षण नोंदवतो। तो म्हणतो, जो कालपर्यंत सांगत होता, अरे जरा सांभाळून, जीवनाच्या वाटेवर अनेक वळणं येणार आहेत, सांभाळून चल, आणि आज पाहतो तर तो स्वतःच अडखळतोय, त्याचे पाय लटपटत आहेत। जो कहता था कल शब संभलना संभलना, वही लड़खड़ाया सवेरे सवेरे। जो कहता था कल शब संभलना संभलना, जो कहता था कल शब संभलना संभलना, वही लड़खड़ाया
सवेरे सवेरे वही लड़ खड़ाया सवेरे सवेरे। पुनः कवि अंतर्मुख होऊन स्वतःबद्दलची कैफियत स्वतःशीच मांडताना म्हणतो, अरे रे, काल मी सगळी रात्रच मदिरालयात घालवली, पण शेवटी पहाट झाली तेव्हा पहिली आठवण त्या निर्माणकर्त्या परमेश्वराची झाली आणि मी ओशाळलो। कटी रात सारी मेरी मै कदे में, कटी रात सारी मेरी मै कदे में, खुदा याद आया सवेरे सवेरे। ही गजल कुणालाही अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही। रात्री उशिरा ती ऐकणं हा एक अनुभव आहे। फक्त कवीच्या मनस्वी अभिव्यक्तीत समरस होण्या इतकं तरल मन आणि उत्कट जाणीव आपण ताजीतवानी ठेवायला हवी। शेवटी कोणत्याही कलेचा खरा आस्वाद घेण्याची तीच तर पहिली अट असते ना। श्रोते हो, हा रसीला लेख लिहिला होता श्रीनिवास बेलसरे यांनी आणि त्याचं अभिवाचन केलं होतं मी, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी। आपल्याला हा लेख माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळाला। आपल्याला हे लेखन आणि वाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मी उत्सुक आहे। कृपा करून आपले अभिप्राय आपण यूट्यूबवर व्हिडिओखाली कमेंट करून कळवू शकता, किंवा आमच्या दोघांचेही मोबाईल क्रमांक मी आपल्याला दिलेले आहेत, त्यावर लेखकाला आणि मला म्हणजे अभिवाचकाला आपण आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय कळवू शकता। जर आपल्याला हे अभिवाचन आणि माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनेलवरील अन्य अभिवाचनं आवडली असतील तर त्यांना लाईक करा, आपल्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत शेअर करा, माझं विकासवाणी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन अभिवाचनं ऐकण्यासाठी बेल आयकन म्हणजेच घंटीच्या चिन्हावर टिचकीसुद्धा मारा। धन्यवाद।